मानवांना देवाचे प्रत्यक्ष दर्शन घडत होते. हे युग कलियुगाचे असले तरी आजच्या युगात विश्वासाने देवाची परमेश्वराची भक्ती करणारे भक्त या भूतलावर आहेत आणि देवाचे नामस्मरण करून आपल्या जीवनात सार्थक झाल्याचा अनेक भक्तांना तसा अनुभवही आला आहे. शहरात जरी देवाविषयी आध्यात्मिक गोडीची आवड कमी असली तरी गावागावात आध्यात्मिक गोडी अधिक असल्याने ग्रामस्थांच्या एकीने आध्यात्मिक बैठक भजन कीर्तन प्रवचनातून देवाचे कार्य घडत आहे. डोंबिवली ग्रामीण भागातील उसरघर ग्रामस्थांनी यंदा पहिल्याच वर्षी श्रीमद भागवत कथेचे आयोजन कार्य आध्यात्मिक भक्ती मार्गातून सुरू करून भक्ती संगमाने उसरघर गावात भक्तीचा मळा फुलविला आहे. स्मरणीय सद्गुरु वामन बाबा, सद्गुरु सावळाराम बाबा, सद्गुरु श्रीपाद बाबा, श्री गुरुवर्य वासुदेव महाराज म्हात्रे, वैराग्यमूर्ती हभप वैकुंठवासी राजाराम महाराज संते यांच्या कृपा आशीर्वादाने तिथी पौष शुक्ल 1 रविवार 6 जानेवारी ते पौष 7 रविवार 13 जानेवारी पर्यंत श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या श्रीमद भागवत कथेचे प्रवचन जयेश महाराज यांनी केले. कृष्ण परमात्म्याने पाहिलं, कृष्ण परमात्मा तिथं दरबारामध्ये हजर झाले आणि हजर झाल्याबरोबर तो वरुणदेव स्वतःच्या सिंहासनावरून उतरला, कृष्णदेवांच्या जवळ नमस्कार केला, नतमस्तक झाला. हा सगळा प्रकार बघितला कोणी? नंदाने. नंद विचार करायला लागला, वास्तविक हे कोण आहे? हा आपला. तसेच श्रीकृष्णाचे सुंदर रूप महादेव संते यांनी धारण केले होते. त्यांच्या पत्नी दीपा संते यांनी रुक्मिणीचे रूप धारण करून साक्षात देवाचे लग्न सोहळा घडवून आणला. आध्यात्मिक कार्यास परमश्रद्धेय आचार्य हभप प्रल्हादजी महाराज शास्त्री, हभप श्री सिद्धार्थ महाराज म्हात्रे, हभप गंगाराम महाराज, हभप श्री विश्वनाथ महाराज, भगवंताचार्य हभप श्री अनंत महाराज पाटील यांच्यासह अनेक हभप महाराजांनी उसरघर ग्रामस्थांना भक्ती मार्गातून मिलाचा सल्ला दिला. श्रीमद भगवताचे भक्ती मार्गे असणारे स्थान अनन्य साधारण आहे. श्रीमद भागवत म्हणजे भगवंतांची साक्षात वाङ्मयीन मूर्ती होय. श्रीमद भागवत हे यथार्थ नरजीवनाचे साक्षात दर्शन घडविते. यात दुमत नाही, पण मुक्तिमय आनंदाची युक्ती ही शिकवून जाते. भगवंताचे कृष्ण चरित्राच्या माध्यमातून मानवी जीवनाचा सुंदर आलेख चित्तारला आहे. आपल्यालाही जीवनाला यथा वज्र गोपिक नाम अशा प्रेममय भक्तीस पात्र ठरवण्याकरता व भक्तीचा आनंद लुटण्याकरिता हा उसरघर ग्रामस्थांनी भक्ती मार्गाचा योग घडवून आणला आहे. उसरघरचे ग्रामस्थ संतोष संते, वासुदेव संते, रामनाथ संते, जीवन संते, पांडुरंग संते, रोमना संते, गोंडू संते, काशीनाथ पाटील, सदानंद पाटील, बळीराम पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.